भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर यांच्यावर फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा अटवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. विकलेल्या शेतजमिनीचे पैसे न दिल्याची फिर्याद शेतकरी महादेव अण्णा वाघमारे राहणार झरे यांनी दिली. LCB सह अटवाडी पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, झरे येथील ज्येष्ठ शेतकरी महादेव वाघमारे आणि त्यांच्या बहिणीकडून आमदार पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मदेव यांनी 2008 11 एकर शेतजमिनीचा 10,50,000 रुपयांचा तोंडी व्यवहार ठरवला होता. यावेळी पडळकर यांनी 1,00,000 रुपये दिले होते. या तोंडी व्यवहाराचा दस्त 21 मार्च 2011 झाला. त्यावेळी ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे स्टॅम्प ड्युटी फी कमी करण्याचे भासून खरेदी दस्त करताना फक्त 4,75,000 रुपये दिले. असे एकूण वाघमारे कुटुंबाला 5,75,000 रुपये पडळकर बंधूंनी दिले होते. प्रत्यक्षात त्यांचा व्यवहार 10,50,000 रुपयांना ठरला होता. पडळकर बंधू त्यांना 4,75,000 रुपये देणार होते. ते आज अखेर त्यांना दिले नाहीत. या उलट त्यांच्या शेतजमिनीतील गेलेल्या पाईपलाईनचा आणि विहिरीच्या पाण्याचा बळजबरीने बेकायदेशीरपणे वापर सुरू ठेवला. अखेर या कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेऊन पडळकर बंधू विरोधात ॲट्रॉसिटी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आटपाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.